नमस्कार। राज्यामध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः आपल्या हातामध्ये सर्वसूत्र घेतली, त्यामुळेच आता मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये देखील कोरोना रुग्णांची संख्या निम्म्यावरती आली आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्याप्रकारे कोरोनाची परिस्थिती हाताळत आहेत त्याचे श्रेय त्यांना द्यावेच लागेल असं वक्तव्य देखील शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलं आहे। तसेच आता दिल्ली आणि संपूर्ण देशाला देखील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी महाराष्ट्र मॉडेलप्रमाणेच चालावे लागेल असं देखील यावेळी संजय राऊत यांनी म्हटलं आहे। संजय राऊत आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते, यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचं प्रचंड कौतुक केलं आहे। कोणत्याही युद्धामध्ये सेनापती हा प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाऊन लढत नाही, परंतु तो वॉर रूममध्ये बसून विजय मिळवून देतो। उद्धव ठाकरे यांनी देखील एकाच ठिकाणी बसून अगदी गाव पातळीपर्यंत सर्व उपाययोजना राबवल्या जात आहे की नाही याचा आढावा घेतला असल्याचं देखील यावेळी राऊत यांनी म्हटलं आहे। त्यामुळे राज्यातील कोरोना आटोक्यात आणण्याचं श्रेय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं पाहिजे असं देखील यावेळी त्यांनी म्हटलं आहे। विरोधकांनी आता टीका करणं बंद करावे। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील नुकतंच मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं होतं। या पत्रातील अनेक सूचना उत्तम आहे, चांगले विचार आहे, राज्य सरकार निश्चितपणे याचा नक्कीच गांभीर्याने विचार करेल असं देखील यावेळी संजय राऊत यांनी म्हटलं आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिशय उत्तम कामगिरी केल्यामुळेच कोरोना आटोक्यात आला असल्याचं देखील यावेळी त्यांनी म्हणत पुनरुच्चार केला आहे। त्याचबरोबर यावेळी संजय राऊत म्हणाले, गेल्या 5 ते 10 वर्षामध्ये देश किती पुढे गेला हे माहिती नाही, परंतु कोरोना संकटामुळे देश 20 वर्ष मागे गेला आहे। देशातील अनेक यंत्रणा कोलमडून पडल्या असून आता अनेकांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागणार असल्याचं देखील यावेळी संजय राऊत यांनी म्हटलं आहे। तर मित्रांनो, शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका। तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून दररोज नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील।